लॉग इन करा मुंबई तक .in वर। लोकांच्या काय परिस्थिती आहे ही कळवले आदरणीय मुख्यमंत्री साहेब ने उपमुख्यमंत्री साहेब देखील दखल घेऊन लवकरात लवकर तातडीची सर्व व्यवस्था करण्याकडे लक्ष देतील। आज बाजारात असेल, लोकांचं असेल, इतर सगळ्या परिसरात असेल, चिपळूण शहर असेल किंवा खेर्डी असेल, इथल्या लोकांचं प्रचंड नुकसान, अतोनात नुकसान झालं। आज लोक वाचवणं एवढंच आता पहिलं प्राधान्य आमचं सांगतो। चिपळूणमध्ये महापूर एवढा प्रचंड आहे की 2005 वेळेपेक्षा 7-8 फूट पाणी आज घराघरात आहे आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आज लोक आहेत। अजून NDRFची टीम आम्ही मागितले पण अजूनपर्यंत दाखल झालेली नाही। ती टीम आल्याशिवाय जे रेस्क्यू ऑपरेशन करावं लागणार आहे त्याला पुढं जाता येत नाही। परिस्थिती अत्यंत भीषण आहे, भयावह आहे, कारण अनेक जणांचे वेगवेगळ्या ठिकाणांना फोन येत आहेत, पण आता सध्याच्या परिस्थितीत थोड्या पाण्यात जाऊन काढण्यापलीकडे आमच्या हातात फार काय करता येत नाही अशी आजची परिस्थिती। तरी देखील लोकांना धीर देऊन आम्ही वरच्या मजल्यावर राहा, जिथं शक्य आहे तेवढं सुरक्षित राहण्याचं आवाहन करतं। परंतु पाणी, लाईट या सगळ्या गोष्टी गेल्यामुळे मोबाईलवर पण आज लोकांशी कॉन्टॅक्ट होत नाही। अजून पावसाचा पडण्याचा अंदाज वर्तवला जातो आणि असाच पाऊस पडला तर प्रचंड प्रमाणात भयावह म्हणजे अशी परिस्थिती आयुष्यात पहिल्यांदाच बघायची वेळ येते। लोक खूप म्हणजे बोलण्यासारखी पण आज माझी परिस्थिती नाही। आज लॉग इन करा मुंबई तक .in वर।